सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यात तारळे गाव येतं आणि तारळे गावापासून कडवे बुद्रुक हे गाव येतं. त्या गावातच आपण एक प्राचीन मंदिर बघणार आहे. हिमाडपंथी शैलीतील हे मंदिर आहे, त्यामुळे हे प्राचीन मंदिर असावं असं इथं स्थानिकांचं मत आहे. तर हेच मंदिर आज आपण बघणार आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी रितेश नलवडे आणि स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सातारा जिल्ह्यातील भटकंती करतोय आणि तेच एक ठिकाण आहे, ते अपरिचित असं एक शिवमंदिर आज आपण बघणार आहे. माझ्याबरोबर अभिजित आहे. अभिजित, मी म्हणले की एका दिवसात कोणती राईड करते, तर आपण आज ते मंदिर बघणार आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता हे मंदिर, अगदी शांत आणि निवांत ठिकाणी हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आता त्या मंदिरात जाऊया. मंदिराचा आसपासचा परिसर, शिवाय मंदिरामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळते ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, तुमचा जास्त न वेळ घेता आपण त्या मंदिरात जाऊया. काही पायऱ्या चढून उतरून गेल्यावर आपल्याला समोर ते मंदिर बघायला मिळते. अजून एक तुम्हाला एक गोष्ट दाखवायची वाटते. माझ्या डाव्या साईडला जो डोंगर दिसतोय तुम्हाला, तो डोंगर आहे टोळकेचा भैरवगड, म्हणजे टेहणीसाठी त्या किल्ल्याचा उपयोग व्हायचा. नेक्स्ट टाईम आपण कधी आलो तर नक्की त्या गडाचं पण आपण व्हिडिओ तयार करणार आहे. तर आता आपण खाली जाऊया. तुम्ही बघू शकता हे छोटंसं तळं आपल्याला इथे दिसतंय, छोटासा ओढा आपल्याला दिसतोय आणि ते पुढं मंदिर आहे. काही पायऱ्या उतरलं की आपण त्या मंदिरापाशी पोचतोय. तर आपण आतमध्ये आलोय आणि तुम्ही पाहू शकताय हे दगडी खांब आणि त्याचबरोबर आपल्याला समोर हे सुंदर शिवलिंग पाहायला मिळते. सोबत पुढे नंदी पण आहे. आता महत्त्वाचं म्हणजे या मेन मंदिरापाशी त्याच्याचबरोबर उजव्या साईडला आणि डाव्या साईडला अजून एक दोन मंदिरं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला दोन मूर्त्या पाहायला मिळतात. ते कशाचं आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे, पण पहिल्यांदा आपण आत जाऊ, शिवलिंगाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण बाकीचा तुम्हाला आसपासचा परिसर दाखवतो. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला इथे गणेशाची मूर्ती पण पाहायला मिळते. तर आज गणेश जयंती आहे, गणपतीचं पण दर्शन झालं आपलं, शिवाय बाकीचं दर्शन करायचं आहे आणि बाहेर येताना मला बरंच गुहा पाहायला मिळाल्या, ते पण सगळं पाहायचं आहे. तर आज जाऊ, दर्शन घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला आसपासचा परिसर दाखवतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर आपण शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला म्हटलो की दोन आपल्याला अजून एक मंदिरं पाहायला मिळतात. तर त्यातलंच आपण एका डाव्या साईडला मंदिर आलो तर आपल्याला एक अशी मूर्ती पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता ही मूर्ती एकदम उभे राहिलेले बहुतेक विष्णू अवतारातली ही मूर्ती आपल्याला इथं दिसते. साधारण आपल्याला किती प्राचीन असावी आणि एवढं त्याच्यावर रेखीव काम आपल्याला दगडामध्ये कोरलेलं दिसतंय. तर ही मूर्ती आपल्याला जर शंख आणि कमळ हातात दिसतंय आपल्याला, तर अशा पद्धतीने आपल्याला विष्णू अवतारातली ही मूर्ती आपल्याला इथे दिसू शकते. आणि तुम्ही हे बघू शकता. जर तुम्हाला या मंदिराविषयी किंवा या मूर्तीविषयी काय माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण जाऊया उजव्या साईडचं मंदिर बघायला. आता ही मूर्ती थोडंसं वेगळ्या रूपातली आपल्याला दिसते. साईडला कमान आहे आणि उभी राहिलेली मूर्ती आपल्याला इथे दिसते, म्हणजे एक हात खाली आणि एका हाताने आपल्याला आशीर्वाद दिलेला आपल्याला इथे दिसतोय. सोबत खाली जे आहेत अश्व आपल्याला दिसतात, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर आपल्याला दाक्षिणात्य जी कला असते, म्हणजे त्या पद्धतीचं या मूर्तीचं बांधकाम आपल्याला दिसतंय.
नमो हिरण्यबाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतये अम्बिका पतये उमा पतये पशुपतये नमो नमः तर मंदिराचा आपण आसपासचा परिसर बघतोयच. तुम्ही आजूबाजूला जर डाव्या साईडला बघितलं हे जे तळ आहे ते तुम्हाला इथं दिसू शकते, म्हणजे खाली जाऊन पुढं नदीला मिळते. पावसाळ्यात इथलं दृश्य काय औरच असणार आहे. आसपासचा मंदिराचा परिसर बघतोयच तर पहिल्यांदा तुम्ही बघू शकताय काही अवशेष आपल्याला इथं खाली ठेवलेले दिसतात. तर हे अवशेष मला असं वाटतं की वरच्या कळसाचं असावं, म्हणजे एक जे ज्या पद्धतीचं गोलाई किंवा त्याच्यावर नक्षी आपल्याला फुलाचे नक्षी दिसतं तर ही त्याच्यावरती टॉपला असावं त्याचं काही अवशेष इथं आपल्याला दिसतं. पुढं जर तुम्ही बघितलं आता हे पूर्ण नामोशेष झालं, त्याच्यावरून आपल्याला शिमेंटचा थर दिसतोय. तर बघू शकता हे थोडंसं नक्षीकाम आपल्याला इथं दिसतंय दगडावर कोरलेलं, थोडंसं अस्पष्ट आहे पण क्लिअर आपण दिसू शकतंय की हे या पद्धतीनं आपल्याला नक्षीकाम केलेलं दिसतंय. दुसरी गोष्ट जर तुम्ही पुढं आला तर आपल्याला वरती जे कळस असतो, चार कळसं असतात किंवा ते आपल्याला पुढे दिसतंय. काही अवशेष आपल्याला दिसतात, आता थोडं पुसट झालं ते अवशेष, पण इथं आपल्याला अवशेष पाहायला मिळतात. मित्रांनो आता आपण मंदिराच्या डाव्या साईडला जर बघितलं तर एक डोंगरात खोदलेलं लेणं आपल्याला दिसतंय. तर तो मंदिराचा भाग नाही, त्याच्या शेजारी लेणं खोदलेलं आपल्याला दिसतंय. तर दोन बाजूला दोन लेणे आहेत. पहिल्यांदा आपण डाव्या साईडचं बघू, तिथे आतमध्ये काय आहे, आणि नंतर उजव्या साईडला जाऊ. तर आपण बघतोय हे दगडामध्ये खोदलेलं लेणं, आणि त्याच्या आतमध्ये आपण समोर बघता येते पुन्हा एक आपल्याला शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. एक पिंड आपल्याला समोर दिसतं नजरेस, आतमध्ये बाकीचं काय नाही, फक्त एक पिंड आहे आणि काही मंदिराचे अवशेष आपल्याला इथे दिसतात. आता ही आपण मंदिराची मागची बाजू तुम्ही बघू शकताय. तर इथे काही मंदिराचे आपल्याला देवळं पाहायला मिळतात, नक्षीदार देवळा इथं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये काही पिंड ठेवलेत, काही अवशेष आपल्याला इथे ठेवलेलं बघायला मिळतात. म्हणजे या मंदिराची रचना हिमाडपंथी शैलीमधील हे मंदिराची रचना आपल्याला इथे दिसते. मित्रांनो आता आपण बघितलं डाव्या साईडला एक शिवलिंग आहे, त्याचबरोबर आपण उजव्या साईडला आलं तर एक आपल्याला अजून एक गुहा आपल्याला पाहायला मिळते. हे मंदिर स्वरूप आपल्याला पुढं पाहायला मिळतं, आणि तिथं आतमध्ये जाऊन तुम्ही पाहिलं तर गंमत आहे की आतमध्ये मंदिरामध्ये पूर्ण पाणी आहे. हे तुम्ही बघू शकताय पूर्ण पाण्यानं आपल्याला गुडघाभर पाणी आत आपल्याला या मंदिरात पाहायला मिळते, आणि हे 12 महिने पाणी असतं इथे. हे इथलं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर इथं आपल्याला पाहायला मिळते बऱ्याच मूर्त्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता आपण जाऊया पाण्यात, बघू. आता मी चेक करतोय खाली काय पाण्यात वगैरे नाही, त्यानंतर आतमध्ये जाऊया. आणि महत्त्वाचं तुम्ही पण येताना इथं काळजी नक्कीच करा. इथे आलं ना तर नक्की पहिल्यांदा अंदाज घ्या पाण्याचा, पाण्यामध्ये काय आहे का, सरपटणारं जनावर वगैरे गावते का ते पहा, आणि त्यानंतर आतमध्ये घ्या. येताना मोठा टॉर्च आणा, म्हणजे जेणेकरून आपल्याला मूर्त्या स्पष्ट पाहायला मिळते. आता मला त्याचा अंदाज नव्हता, त्यामुळे आता मोबाईलच्या टॉर्चवर आता मी आत जातोय. बघू तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी दाखवतोयच. मित्रांनो मग आतमध्ये आलोय, बघतोय पाणी एकदम गार आहे, बर्फासारखं पाणी आहे. आणि मी बघतोय आजूबाजूचा मंदिराचा आणि त्या मूर्त्यांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतोय. अबे घे मोबाईल इकडे. आत गुहेमध्ये आपल्याला बऱ्याच मूर्त्या पाहायला मिळतात, गणपती, कृष्ण, गरुड आणि काही देवी अशा आदींच्या दगडी मूर्ती इथे आपल्याला दिसतात. गुहेमध्ये एका दगडामध्ये कोरलेले दगडी खांब आपल्याला दिसतात. यामध्ये महत्वाचे म्हणजे सप्त मातृकांच्या मूर्त्या काही पाहायला मिळतात. सप्त मातृकांचा उल्लेख ऋग्वेद, गोभिला स्मृती, मार्कंडे असे काही पुराणात आपल्याला आढळतो. सप्त मातृका म्हणजे सप्तमठ किंवा 7 दिव्य माता. यामध्ये ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वराही, इंद्रायणी आणि चामुंडी या 7 देवींची नावे आहेत, आणि हे इथे आपल्याला पाहायला देखील मिळतात. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाला अंधकासुर विरुद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी या देवींची निर्मिती करण्यात आली होती. आता ही मूर्ती पाहिली का,
ही जर नीट पाहिली तर तुम्हाला कोल्हापूरची आंबाबाई यासारखी दिसेल, अगदी सुबकरित्या कोरलेली दिसते, हेच इथले आश्चर्य वाटते. मित्रांनो, एक प्रॉब्लेम झाला आहे. जेव्हा मी ड्रोन उडवत होतो बरोबर एक प्रॉब्लेम झाला, तो आपला ड्रोन क्रॅश झाला. म्हणजे तुम्ही पाठीमागे बघू शकता त्या दगडापाशी, तिथे आपला ड्रोन पडला आहे तिथे. आणि हा ओढा असल्यामुळे काय जाते, पलीकडे जाता येणं झालं. आता अभि वरून तिकडे त्या साईडला गेला आहे, बघतो आता तिथे कसं काय होते. तर अभि गेला आहे तिथे. ए गावला का? चापला बंद कर, चालू करून तो व्यवस्थित आहे का? हा बंद कर फक्त, डबल क्लिक डबल दाबून धर. गिम्बल आहे का व्यवस्थित? मित्रांनो, तर हे मंदिर आपण एक्सप्लोर करून झालंय. अतिशय असं सुंदर मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळते. दुर्लक्षित मंदिर आहे, पण तेवढंच देखणं आणि शांत परिसर इथला आपल्याला बघायला मिळतो. कडवे बुद्रुक हे कुठे येतं, तर तारळ्यापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. तुम्ही जर तारळ्यात आला तर कडवे बुद्रुक टाका, तिथे कोणाला जरी आलं विचारलं तर तुम्हाला ते मंदिरापाशी तुम्हाला सांगतील तो मार्ग. जास्त काय असं चुकण्यासारखा मार्ग नाही, बरोबर रस्त्यावरती हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. इथे अजून एक मंदिर आपण बघितलं वैशिष्ट्य, तुम्हाला देवींचं आपल्याला काही मूर्त्या पाहायला मिळाल्या, त्याच्यानंतर महादेवाचे पिंड आहे आपल्याला, तर काही लेणं इथं कोरलेलं आपल्याला. मंदिर शक्यतो कुणाला माहीत नाही, हे मंदिर अक्षर दुर्लक्षित आहे, त्यामुळे नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या. आणि प्रशासनाने इथं चांगलं काम केलं तर अजून इथं आपल्याला पर्यटनदृष्ट्या आपल्याला इथं विकास करता येईल आपल्याला. तर दुसरी गोष्ट म्हणजे हे झालं, आणि महत्त्वाचं म्हणजे वरती जर तुम्ही बघितलं तर नवलाई देवीचं मंदिर आहे, तेही चांगलं बघण्यासारखं आहे. त्याचं शूट आपण नेक्स्ट टाईम कधी तर घेऊ. तर आता तुम्ही गंमत बघितली तर काही ड्रोन शॉट घेताना आपला ड्रोन कोसळला, पण काही गोष्टी अशा होत राहतात. तर नक्कीच हे मंदिर तुम्ही बघायला या, खूप मंदिर छान आहे. सातारा जिल्ह्यात येणारं हे मंदिर पाटण तालुक्यामध्ये, नक्कीच हे बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, आता चला तुमची रजा घ्यायची वेळ झाल्या. आपल्यासोबत यावेळी अभिजित होता. अभिजितांनी हे अजून एक मंदिर एक्सप्लोअर केलंय, खूप छान मंदिर आहे, नक्की भेट द्या. आणि चला मित्रांनो, मी तुमची रजा घेतो, पुन्हा भेटू एका नव्या भटकंतीसह. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.